आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला ओमायक्रॉनबद्दलच्या काही महत्त्वाच्या बातम्या। ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आता सतर्क झाली आहे। ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर आता बारकाईनं नजर ठेवली जाणार असून पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना लागण होऊ नये याचीसुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी महानगरपालिकेचा ॲक्शन प्लॅन जाहीर केला। ओमायक्रॉनचा प्रसार मुंबईत होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क झाल्याचं त्यांनी म्हटलं। त्यासोबतच त्यांनी ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबईकरांकडून सहकार्याची अपेक्षासुद्धा व्यक्त केली। मध्ये आपल्याकडे अनेक वॅक्सिन आत्ता आहेत। आपल्या आरोग्य मंत्री महोदय राजेश टोपेंनी पत्र लिहिलंय की हा जो पिरियड आहे तो जर जरा कमी होईल तर आम्हाला आता तुमच्याकडनं वॅक्सिन नको आहे, आमच्याकडे आहेत तेच वॅक्सिन पूर्ण करू दे, आधी पहिला ते होऊ दे, दोन डोस 100% पूर्ण झाले मग जे काही केंद्र राज्य टास्क फोर्स जे कोणी एक्सपर्ट यांच्याकडनं जे येईल माहिती किंवा नियम आणि बुस्टर डोस आला तर घ्यावा लागेल। जे रिपोर्ट सॅम्पल आलेले आपल्याकडे आधी त्या आलेल्या सॅम्पलला 24 तास लागतात कारण त्याच्यावरती पुन्हा चेक केलं जातं, त्यानंतर त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते, त्याला 24 आवर्स आहे आणि एकदा ते जिनोम सिक्वेन्सीच्या मशीनमध्ये गेल्यानंतर 72 हे तास आहे। म्हणजे ज्या दिवशी आले बरं एक आला दोन आला तीन आला असं नाही होत, कारण एकाच वेळेला आता 288 आपण रिपोर्टला टाकलेले आहेत। ज्याचा आपल्याला डाऊट होता दोन ते ऑलरेडी आपण पुण्याला पाठवले आणि तो जरा रिपोर्ट अजून आलेला नाही आहे। आत्ताच मला कस्तुरबाच्या डीनचा फोन होता की काही तासात रिपोर्ट येण्याची शक्यता आहे आणि तो आम्हाला ते पहिलं कळवतीलच, त्यामुळे रिपोर्ट आल्याशिवाय म्हणूनच या सगळ्यांना विलगीकरण करून जे आले त्यांना कॅच करून एका ह्याच्यात ठेवणं हे जास्त बरोबर आहे। आपल्याकडे जी जिनोम सिक्वेन्सिंगची जी मशीन आहे त्याच्यामध्ये लगेच कुठला विषाणू आहे हा कळतो आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह जेवढे आले ते नक्की ओमायक्रॉन आहे का एकच नाही कळत, त्याच्यात सगळे हे कळतात ते टाकलेले आहे। 288 परदेशी प्रवाशांचेच आहेत का? हो, मलाही आत्ताच कळलंय, खरंच दुर्दैवी बाब आहे आणि यासाठी कंटिन्यू आपण आता दुसरं बाळ मोठं आणि आई जी कस्तुरबाला आहे त्यांची प्रकृती आत्ता स्टेबल आहे, फक्त भाजलेल्या पेशंटचं किंवा होरपळलेल्या पेशंटचं डे टू डे इन्फेक्शन वाढण्याच्या शक्यता असतात, त्याच्यावरती सगळे डॉक्टर टीम हे लक्ष ठेवून आहे। जितकं मेडिसिन त्यांच्या बॉडीसाठी आवश्यक आहे, अँटीबायोटिक म्हणा लिक्विड फ्लूड म्हणा हे सगळं ते करतायत। आपण देवाजवळ प्रार्थना करू शकतो की याबाबत आत्ता किमान आई आणि ते जे मोठं बाळ आहे ते तरी वाचावं आणि त्यासाठी आमचे डॉक्टर्स कस्तुरबाची सगळी टीम ही शिकस्त करते। ते 8 सकाळी 8 ते 4 डॉक्टर असणार, अर्थातच या सगळ्या गोष्टीला नुसतं एकच गोष्ट नाही तर अनेक त्याला कांगोरे आहेत, तरीसुद्धा मी एक निर्देश दिले आहेत की प्रत्येक नर्सिंग होमला डॉक्टर हा 24 तास पेडियाट्रिक असले पाहिजे। धोरणात्मक काही निर्णय आहेत तुमचे तर ते येईपर्यंत आपण ज्या प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी घेतो तर तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी ते डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे, गायनॅक पाहिजे, पेडियाट्रिशियन पाहिजे, असे सगळे टीम तिथे ते पाहिजे म्हणजे पाहिजे।
आणि जी काही अशा घटना घडत आहेत तर त्यावेळेला घडलेल्या घटनेचे जे कोणी आहेत त्यांच्यावर तर कारवाई होईलच, परंतु याच्यानंतर मात्र किंवा आत्ताच जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर